मी पल्लवी पल्लवीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करते। तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 3 बटाटे घेतलेत। बटाट्यांच्या वरची साल काढून बटाटे एकदम पातळ स्लाइस मध्ये कट करून घेतलेत आणि पाण्यात घालून घेतलेत, नाहीतर बटाटे काळी पडतात। इथे कढई तापत ठेवली आहे। कढईत मी तेल घालून घेते। तेल तापलं की आता आपण राई घालून घेणार आहोत। राई छान तडतडली यात कोथिंबीर घालून घेणार आहोत बारीक चिरलेली। कढीपत्ता, सर्व छान मिक्स करून घ्यायचंय। आता स्लो गॅस वरती झाकण ठेवून देऊयात 2 ते 3 मिनिटे। 2 ते 3 मिनिटे झाली आहेत। पूर्ण मिक्स करून घेऊया। दोन दोन मिनिटांनी झाकण काढून भाजी छान परतून घ्यायची आहे। पुन्हा झाकण ठेवून देऊयात। पुन्हा 2 मिनिटांनी झाकण काढून परत भाजी परतून घ्यायची आहे। पुन्हा झाकण ठेवून देऊयात। ते 3 मिनिटे झाली आहेत। पुन्हा भाजी परतून घ्यायची आहे। आता यात आपण मसाले घालून घेणार आहोत। हळद, लाल तिखट, मीठ, आमचूर पावडर थोडीशी घालून घ्यायची आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातली तरी चालेल। पण आंबट आणि तिखट अशी चव खूप छान लागते म्हणून मी थोडी आमचूर पावडर सुद्धा घालते।
सर्व मसाले छान बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. पुन्हा 2 मिनिटे झाकण ठेवून देऊयात. बटाटी छान शिजली आहेत. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त रहा आणि काळजी घ्या.